जागतिक महिला दिनानिमित्त प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेच्या वतीने धनकवडी संभाजीनगर या ठिकाणी संस्थेच्या महिला पदाधिकारी यांचा सन्मान करून भेटवस्तू देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष संध्याताई नांदे यांनी महिलांना मार्गदर्शन केले, तसेच संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ मोहिते यांनी देखील महिलांना मार्गदर्शन केले. खजिनदार सिमरनताई सय्यद, उपखजिनदार सोनालीताई वैद्य, रेशमा महाडिक, कविताताई आंबरे, मंदाताई देशमुख, सुनंदाताई किडे, कुसुमताई माने, तसेच संस्थेच्या सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांना ज्या कामगार महिला आहेत त्यांचा कुठंतरी सन्मान झाला पाहिजे, त्यासाठी हा वर्षातील 8 मार्च हा दिवस साजरा केला जातो. महिला कशांनी मी कष्टकरी महिला आपल्या सकाळी उठल्या की कामाला जातात, कामावर येतात, त्यांना कुठं सन्मान मिळत नाही, म्हणून हा एक सन्मानाचा आजचा दिवस असतो. म्हणून हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. आणि प्रतिभा नारी संस्थेचे हे अध्यक्ष राजीव मोहिते, सिमरन देशमुख मॅडम, सोनाली, हे सगळे आम्ही संस्थेमध्ये सगळे या कार्य काम करतो. या संस्थेचं अगदी चांगलं काम आहे की पुढं आता आम्ही पण ह्या संस्थेमध्ये नवीनच सहभागी झालेले, पण आता पुढं या संस्थेमार्फत तुमच्यापर्यंत अनेक योजनामध्ये पोहोचवणार आहे. या काही योजना आम्ही राबू याच्या मागं पण त्यांनी भर. नमस्ते, मी राजू मोहिते, प्रतिभा संस्थेमध्ये सर्व माता बहिणींबरोबर मी सामाजिक काम करत असतो. आणि हे सामाजिक काम करताना सर्वात प्रथम महिला जागृत होईल. महिला जागृत होईल म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत असेल की फक्त आज एक महिलांचा काहीतरी कार्यक्रम असतो, तर त्याच्या माध्यमातून महिला जागृत होईल म्हणजे महिला कशी जागृत होईल, कशी सक्षम होईल, कशी स्वतःच्या पायावर उभा राहील, स्वतःच्या पायावर उभा राहिल्याच्या नंतर ना आपल्या मुलांना किंवा आपल्या कुटुंबाला कसं तिच्यापासून दोन पैसे घरामध्ये कुटुंबात येतेलं, एक जागृत दिनाचा एक उपक्रम असतो. मग त्या उपक्रमाच्या माध्यमातून आज आपण सगळेजण इथं गोळा झालेलो आहे. महिला दिन हे नाही आहे आपण ठरवायचा, महिला जागृत दिन म्हणजे महिला जागृत दिन म्हणजे महिलांचं एक सबलीकरण. आणि त्याच्यातनं काही योजना असतील त्या गव्हर्नमेंटच्या, काही शासनाच्या असते त्या, काही आपल्या एक संस्थेच्या वतीने काही योजना असते त्या. आता इथं उपस्थित आपल्या सगळ्या संध्याताई, आता संध्याताईच्या माध्यमातून तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना इथं घरोघरी प्रत्येक गोष्ट रेशनिंग कार्डापासून युवा महिलांपर्यंत म्हणजे सगळ्या गोष्टी पोहोचल्या जाते त्या. आणि म्हणजे संध्याताई अशी एक व्यक्ती आहे आपल्या भागामध्ये की संध्याताईपासून असं अजूनपर्यंत तर कुठल्या नगरसेवकाकडे बी माणूस जाईल. जर संध्याताईच्या लेवलला काम होत असेल तर नगरसेवकाकडे जायची गरजच पडत नाही ना. असे एक आपल्याला संध्याताईचं आपल्याला एक भाग्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या सोनालीताई येते, सोनालीताईनी तर काय संस्थेमध्ये पण आणि महिलांना कुठल्याही गोष्टी मी ताकद दे. प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेच्या वतीने मी प्रश्न करते की भावी भविष्यामध्ये की सरच्या संस्थेचे संस्थापक या नात्याने ते जिल्हा उद्योग किंवा वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळे उद्योग आपल्या महिलांपर्यंत पोहोचणार आहेत. ज्या महिला घरगुती काम वगैरे करतात किंवा अन्य काही 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 त्यांना प्रॉब्लेम असतात, या आमच्या सभे संस्थेच्या तुम्ही सभासद व्हा आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील वहिनी मी किंवा सर मॅडम सिमरन आम्ही सगळे त्याचं निवारण करण्यासाठीच आहोत. कधी या तुम्ही आमच्याकडे आम्ही कधी निवारण करू. प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेच्या वतीने महिला दिनाच्या सर्व महिलांना अपेक्षित. प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेच्या वतीने सर्वात पहिला सर्वांना 8 मार्च महिला दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जे काही